ताजा व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. सह्याद्री प्रतिष्ठान पेन, सोबती संस्था पेन आणि पेन तालुक्यातील पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पेन शहराजवळील तरण खोप येथे मुंबई गोवा महामार्गावरून गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा व गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलनात सहभागी होणारे स्वतः श्रमदान करून स्वखर्चाने महामार्गावरील खड्डे बुजवणार आहेत. खड्डे बुजविण्याबाबतचे निवेदनही समीर म्हात्रे, ऍडव्होकेट मंगेश नेने तसेच पेन पत्रकार आदी संघटनांच्या प्रमुखांनी लिहून प्रांत ऑफिस यांना सोमवारी देण्यात येणार आहे. यामध्ये 26 तारखेपूर्वी खड्डे न भरल्यास रास्ता रोखोचाही इशारा देण्यात येणार आहे. महामार्गावरील खड्डे तसेच सर्व सर्व्हिस रोडचीही दुर्दशा झाली असल्याचे फोटोसहित निवेदन देण्यात येणार आहे. तरी या जन आक्रोश आंदोलनात पेन तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन पेन पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था यांनी केले आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार. नमस्कार. एक जन आक्रोश आंदोलन या महामार्गासाठी होते. सह्याद्री संघटना, सोबती संघटनाने पेन तालुक्यातील सर्व पत्रकार असे मिळून हे जे आंदोलन करतात खड्डे भरण्याचं, की गणपतीसाठी आपली जी सगळी बंधुभगिनी जे मुंबईतून कोकणात जाणार आहेत आपल्याकडे, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे आता याला म्हणून आम्ही आंदोलन म्हणत नाही होत, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आता मी सोय करण्यासाठी सर्वजण श्रमदानाने हे खड्डे भरणार आहोत. पण या आधी माझ्या सहकार्याने जसं सांगितलं त्याप्रमाणे हे खड्डे आत्ता आपण तात्पुरते भरतोय आपल्या सर्व जनतेचे हाल आणि विद्यार्थ्यांचे हाल वाचण्यासाठी. कारण ह्या हायवे वरनं पेन तालुक्याचा नाही पूर्ण जिल्ह्यातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधली विद्यार्थी जात असतात, त्यांच्या जीवाला हा धोका आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गणपतीपुरत्या टाळण्यासाठी हे खड्डे आंदोलन आम्ही करतोय, जे की सरकारचं काम आहे. पण या सगळ्या लोकांसाठी आम्ही संघटना म्हणून आणि इतर अनेक संघटना आम्हाला साथ देणार आहेत. तर हे आंदोलन आपण करतोय त्याला आपण भरघोस पाठिंबा म्हणजे नुसता पाठिंबा नको, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे भरून आपण हे आंदोलन यशस्वी करू. हे जे लोक हा व्हिडिओ बघतील त्या प्रत्येकाने याचा विचार करून स्वतःसाठी आपला जो मुलगा हेल्मेट घालून जाता मार्ग नोकरीसाठी खड्ड्यात पडून काही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने तरुण तरुणी किंवा त्यांचे आई वडील त्यांना असं वाटतं की खरंच हे लोक चांगलं काम करतायत. आपण शेवटी आता कोण करत नाही तर आता आपण करावंय. तर प्रत्येक सहभागी व्हा एवढंच बोलतो आणि दोष थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.